ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात महत्त्वाची आणि ज्या जागेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून अगदी दुसऱ्या फेरीपासूनच सुरेश उर्फ बाळामामा यांनी आघाडी घेतली होती आणि अखेर 66,000 इतके भरीव मताधिक्य मिळवत भिवंडी लोकसभा जागेवर बाळामामा यांनी आपले नाव कोरले. बाळामामा यांच्या विजयानंतर बदलापूर शहरात महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा करत धुडगूस घातलाय. आज जल्लोष बाळामामांनी जो प्रचंड विजय मिळवलेला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात त्याचा जल्लोष आहे आणि मी तमाम बदलापूरकरांचं आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदारांचं या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो की त्यांनी एवढ्या उत्स्फूर्तपणे बाळामामांना या ठिकाणी मतदान केलं आणि प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. महाविकास आघाडीतर्फे जो बाळामामांचा विजय झालेला आहे तो सर्वसामान्य जनतेचा आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे. कारण कार्यकर्त्याच्या मनामध्ये होतं की हे सरकार बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी मनापासून केलं. कोणाला जो महागाईचा जो त्याला फटका बसलेला आहे, सर्व बाजून फटका बसलेला, त्या फटक्याचं हे सर्व या मतदार या पेटीमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे आणि बाळामामाला ह्या संपूर्ण मतदारांनी निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आभार मानतो. तो उत्सव साजरा केला जातोय ज्याचं कारण आहे की आमच्या बाळामामा म्हात्रे खासदार झालेले आहेत आणि हा विजय हा तिन्ही पक्षांचा महाविकास आघाडीचा विजय जरी असला तरी तो जनतेचा विजय, जनतेने दिलेल्या मतांचा विजय आणि यापुढे आमचे बाळामामा जे जे शब्द दिलेले आहेत बदलापूरकरांसाठी ते सर्व पूर्णत्वास नेतील आणि याच्यापुढे जे आधीचे खासदार होते त्या खासदारांनी या खासदारांच्या प्रगत नक्कीच दिसेल. महाविकास आघाडी ही नक्कीच चांगलं काम करेल.